नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. भंडारा जिल्ह्यात बाप्पांच्या जल्लोषात स्वागत. 626 सार्वजनिक मंडळात गणपती बाप्पा झाले विराजमान. 292 गावात एक गाव एक गणपती. भंडारा जिल्ह्यात ढोल ताशे फुलांच्या वर्षावानं फटाक्याची आतिषबाजी करीत बाप्पांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले असून शनिवारी जिल्ह्यात 626 सार्वजनिक मंडळाने गणपती बाप्पाची स्थापना केली तर 292 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास 3,500 घरांमध्ये गणरायाचे आगमन झाले आहे. जिल्ह्यात शनिवारपासून गणपती उत्सवाला सुरुवात झाली आहे. शनिवारी श्री भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढून स्थापना केली आहे. लाखांदूर तालुक्यात सुद्धा मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. शहरातील शिवाजी विद्यालयासमोर द्वारकाधीश या मंडळातर्फे सुद्धा बाप्पाची गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली व स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील जुनी बोतली येथील गणेश मंडळाने बाप्पाची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून स्थापना केली तर लाखांदूर येथेही डीजेच्या तालावर थिरकत गणेश भक्तांची श्रीची मिरवणूक काढल्यानंतर स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी भंडारा पोलिसांनी स्वीकारली असून त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यंदा गणेश उत्सव व ईद हे दोन्ही सण एकाच वेळी आल्याने नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सामाजिक व धार्मिक सलोखा कायम राहावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे प्रतिनिधी यांच्या बैठका घेत आवश्यक निर्देश दिले आहेत.